या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। नमस्कार, हे आहे कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह आणि आपण पाहताय दुपारच्या टॉप न्यूज। वैभववाडी शहरातील शासकीय गोदामानजीकच्या सर्वे क्रमांक 36A या जागेत सुरू असलेल्या बांधकामाबाबत महसूल विभाग ऍक्शन मोडवर आलाय। या जागेत विनापरवाना सुरू असलेलं बांधकाम तात्काळ थांबवावं अशी नोटीस महसूल विभागानं नगरपंचायतला दिली आहे। दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी देखील नोटीस लावण्यात आली आहे। या ठिकाणी स्टॉल उभारण्याचं काम सुरू आहे। या बांधकामासंदर्भात ठाकरे गटाचे तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी तहसीलदारांकडे तक्रार दिली होती। मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी मंगळवारी 16 मे पासून सुरू झाली असून लवकरच नियमित धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। सकाळी 5:30 वाजता मुंबईहून निघालेली वंदे भारत रेल्वे सकाळी 10 वाजता रत्नागिरी इथं पोहोचली। 12 वाजता ही रेल्वे सावंतवाडी स्थानकावर तर 12:50 मडगाव स्थानकावर पोहोचली। मुंबईहून सध्या 3 वंदे भारत ट्रेन आहेत, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद, गांधीनगर राजधानी, मुंबई साईनगर शिर्डी आणि मुंबई सोलापूर। वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सध्या धावत आहेत। मंगळवारी झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या चाचण्या समाधानकारक झाल्यावर लवकरच चौथी वंदे भारत सेमी हाय स्पीड ट्रेन मुंबई गोवा कोकण रेल्वे मार्गावर चालवली जाणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आता ऍक्शन मोडवर आलेत। 16 आमदारांच्या अपात्रतेचा तिढा सोडवण्यासाठी नार्वेकर यांनी कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला। बैठका घेतल्यानंतर नार्वेकर हे बुधवारी ठाकरे आणि शिंदे गटातील 54 आमदारांना नोटिसा पाठवणार आहेत। या 54 आमदारांना 7 दिवसांच्या आत आपलं म्हणणं मांडण्यास सांगण्यात येणार आहे। या आमदारांचं म्हणणं ऐकूनच नार्वेकर आपला निर्णय देणार आहेत, त्यामुळे नार्वेकर यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सीबीआयनं जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या एका साथीदाराच्या घरावर छापा टाकलाय। कथित विमा घोटाळ्यातील सत्यपाल मलिक यांच्या साथीदाराच्या घरावर सीबीआयनं झडती घेतली। तपास यंत्रणेनं दिल्ली आणि जम्मू काश्मीरमध्ये 8 ठिकाणी कार्यवाही केली आहे। अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे। सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितलंय की त्यांच्या पथकानं सत्यपाल मलिक यांच्या माजी सहाय्यकाच्या निवासस्थानी आणि इतर ठिकाणी शोधमोहीम सुरू केली आहे। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात 6 जूनला मान्सून दाखल होणार आहे। महाराष्ट्र आधी केरळमध्ये मान्सून दाखल होतो, त्यानंतर महाराष्ट्रात मान्सून कधी येणार याबाबतचे अंदाज बांधले जातात। यावर्षी मान्सून केरळमध्ये 4 जूनला दाखल होणार आहे, तर 2 दिवसानंतर म्हणजेच 6 जूनला महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होणार आहे। आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांसह भेटूया यानंतरच्या बातमीपत्रात। पाहत रहा कोकण सात लाईव्ह, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रँड। या बातमीपत्राचे प्रायोजक होते डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल।